ओबीसी प्रवर्गाची जात निहाय जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आज रोजी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर निदर्शने व एल्गार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. वाडा तालुक्यात खंडेश्वर नाका ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढून ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन वाडा तहसील यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्यपाल तसेच देशाच्या राष्ट्रपतींसाठी देण्यात आले आहे. या मागण्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसींच्या शासकीय सेवेतील अनुशेष भरावा व मेगा भरती त्वरित करण्यात यावी, ओबीसींना 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी, आदिवासी जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसींच्या महाज्योतीय संस्थेसाठी ₹500 कोटीची तरतूद करण्यात यावी, आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधीची तरतूद करावी, राज्यात 100 बिंदू नामावली लागू करावी, शासकीय सेवेतील ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, ओबीसी शेतकरी शेतमजूर व कारागिरांना 60 वर्षानंतर पेन्शन योजना चालू करावी, ओबीसी बहुजन कल्याण विभागाची कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी या आंदोलन वाडा तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील विविध समाज घटकातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. या देशामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना होत असते, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1931 नंतर या देशामध्ये ओबीसींची जनगणना झालीच नाही. आणि त्यासाठी कालेलकर आयोग होता, मंडळ आयोग होता, त्या आयोगाने या देशातील मागास जाती जातींसाठी विविध शिफारशी केलेल्या आहेत की ह्या मागास समाज आहे यांना आरक्षण असेल किंवा इतर न्यायकांसाठी ज्या शिफारशी केल्या त्याची अंमलबजावणीसुद्धा आजपर्यंत झाली नाही. आणि आत्ताचं या वर्षीचं जे वर्ष आहे 10 वर्षानंतर जी जनगणना येणार आहे 2021 ची, आणि यामध्ये शासनाने किंवा देशामध्ये जी जनगणनेची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये जे फॉर्म छापलेले आहेत जनगणनेचे त्याच्यामध्ये ओबीसींचा कॉलमच टाकलेला नाही, फक्त SC आणि ST हे दोनच कॉलम टाकलेले आहेत. त्यामुळे या देशामध्ये 52% ओबीसी समाज राहतोय. तर अशा पद्धतीचा एवढा मोठा समाज आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 3.5-4 हजार जातींचा समावेश आहे, परंतु फक्त दोनच घटकांची एससी आणि एसटीची जनगणना होणार आहे आणि ओबीसींची जनगणना होणार नाही, अशा पद्धतीची सुरुवात जनगणनेची झालेली आहे. आणि हे जेव्हा आमच्या ओबीसी समाजाला आपल्या ओबीसी समाजाच्या लक्षात आलं त्यावेळेस ओबीसींची जनगणना ही 2021 मध्ये झालीच पाहिजे. जनगणना न झाल्यामुळे आम्हा अनेक ठिकाणी ओबीसी बांधवांना आरक्षणाचा भटका बसतोय. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मागील 2 वर्षापूर्वी कमी केली गेली, 500 कोटीमध्ये 450 कोटी कमी केली गेली, 50 कोटींची फक्त तरतूद केलेली आहे. आणि अशा पद्धतीचं जे आरक्षणाचा जो विषय आहे, एवढा मोठा ओबीसी समाज या देशामध्ये राहत असताना त्यांची जनगणना का होत नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणून ओबीसींची जात निहाय जनगणना झाली पाहिजे. आणि हे जनगणनेचं वर्ष आहे, त्याची सुरुवात आता झालेली आहे आणि 2021 मध्ये ओबीसींची जात निहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीसाठी आम्ही हे आता आंदोलन सुरू केले. हे आंदोलन देशभर होते आणि आजच्या 3 तारखेला महाराष्ट्रभर विविध तालुका स्तरावरच्या तहसीलदार कार्यालयाचे निदर्शन होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व समाज घटकांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी जमलेले आहेत. सर्व प्रकारचा ओबीसी समाज, सर्व समाज घटक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि ज्या मागण्या आहेत 6 मागण्यांचं निवेदन आम्ही तहसीलदारांना दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आरक्षणाचा विषय असेल, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय असेल, ओबीसींच्या मागास जातींमधला त्यांच्या घरकुलांचा विषय असेल, तर असे 5-6 विषय देऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि संपूर्ण देशामध्ये ही चळवळ आता उभी राहणार आहे आणि 2021 ला आम्ही ओबीसींची